मंडळी सरोज वर्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मी सरोज आज आपण छानपैकी आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत मी तीन वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ मी एक वाटी गव्हाचं एका मिक्सिंग बाउलमध्ये आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण आणि या पिठामध्ये आपण हळद घालणार आहोत हळद ही ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे पण हळद घातल्याने पराठ्याला छानसा रंग येतो त्यानंतर आपण ओवा देखील घालणार आहोत ओवा हातावर छानपैकी क्रश करून घेतला तर त्याचा जो तिखटपणा आहे तो छानपैकी रिलीज होतो आणि पदार्थाला त्याची छानशी चव लागते आणि बटाटा वातूळ असल्याकारणाने मी यामध्ये ओवा घातलेला आहे आणि थोडंसं एक छानपैकी पोहे खाण्याचा चमचा भरून मी त्यात तेल घातलेलं आहे त्याने पराठा छानपैकी चा दुसलुषित होईल आपले आणि मी हे सर्व जिन्नस एकत्र करून घेत आहे मिक्सिंग आणि नॉर्मल आपलं पाणी घेतलेलं आहे एकदम गार पण नाही आणि कोमट पण नाही आपण कणिक जशी मळतो त्याप्रमाणे आपण आता याचा एक छानसा डो बनवून घेणार आहोत अगदी पातळ देखील नाही आणि घट्ट देखील नाही अशी नॉर्मल आपण त्याचे छानपैकी एका भिजवून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाहीये जसं आपण पाणी घालू तसं तसं आपल्याला आपल्याला कळतं की यात आता किती पाणी मावणार आहे एकदम जर आपण पाणी घातलं तर पातळ होण्याची शक्यता आहे नंतर मग आपण त्यात जे बटाट्याचं सारण भरू आपल्याला ते फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे एकदम पाणी न घालता थोडं 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 पाणी घालून आपण भिजवणार आहोत आणि भिजवून झाल्यानंतर छानसं आपण त्याला तेलाचा हात लावून मस्तपैकी गोळा बनवून घेणार आहोत हळद ही हे पहा अगदी थोडं थोडं पाणी घालत आहे मी वरच्या आवरणात नसेल टाकली तरी अंदाज लगेच येतो आपल्या हाताला की किती पाणी लागणार आहे याला छानपैकी मळून झाल्यानंतर आपण त्याला तेलाचा ला हात लावून घेणार आहोत आणि बाऊलमध्ये थोड्या वेळासाठी रेस्ट करायला पाच ते दहा मिनटं आपण हे ठेवून देणार आहोत छानपैकी झाकून तेलाचा हात लावलेला आहे बघा किती छान मऊ मी मळून घेतलेलं आहे हे आता आपण हे झाकून ठेवून देणार आहोत त्यानंतर आपण बटाटे जे उकडून घेतलेले आहे ते किसणीच्या साहाय्याने आपण किसून घेणार आहोत जर हातानेच आपण बटाटे कुचकरण्याचा प्रयत्न केला तर काही बटाटे जाड राहतात काही बारीक राहतात आणि मग नंतर जेव्हा आपण पराठा बनवतो तेव्हा ते, ते पराठे फुटतात आणि असं व्हायला नको असं जर तुम्हाला वाटत असेल तर जो उकडलेला बटाटा आहे तो खिसणीने किसून घ्या आणि मग नंतरच त्याच्यामध्ये काय तुम्हाला मसाले घालायचे असतील ते घालण्याच घाला आणि मग नंतर पराठे बनवा आता बटाट्यामध्ये घालण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात मोहरी कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर असं घातलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालणार आहे पण हिंग घातलेलं आहे त्यात लसणा जे जे लसणाच्या कळ्या आपण टेचून घेतलेल्या आहेत देखील घातलेल्या आहे मी आणि त्याचा फक्त वास जाण्यासाठी लसणाचा जा जो उग्र वास असतो तो जाण्यासाठी मी गरम तेलामध्ये त्याला तेला हलवून घेत आहे आणि हलवून झाल्यानंतर त्यात थोडी हळद घालणार आहे मी आणि हळद देखील हळ हळदीला देखील एक उग्र वास असतो तो देखील गरम तेलामध्ये घातल्यानंतर तो उग्रवास कमी होतो आणि हे सर्व मी बटाट्यावरती टाकणार आहे किसलेल्या बटाट्यावरती आणि मग नंतर मला त्यात काही मसाले घालायचे ते मी नंतर वर्ण घालणार आहे मी हा घरामध्ये जो मसाला आहे माझा वापरते मी तो तो मसाला दोन चमचे घेतलेला आहे तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकतात हा सब्जी मसाला टाकलेला आहे मी दोन चमचे चाट मसाला टाकलेला आहे मी थोडासा चवीनुसार मीठ घालूया ते देखील चवीनुसार आपल्याला जसं हवं हो तसं आपण घालू शकतो छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करायचा आहे हा गोळा पूर्ण बटाट्याला छानपैकी जो आपण मसाला टाकलेला आहे तो मसाला लागेल अशा पद्धतीने हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे हाताने मिक्स केलं तरी चालणार आहे कढीपत्ता पण टाकलेला आहे आपण फोडणी देताना त्यामुळे कढीपत्त्याचा छानसा सुगंध त्या बटाट्याच्या भाजीला येतो आणि पराठा खूप सुंदर लागतो अशा पद्धतीने बघा किती छान मिळून आलेला आहे भाजी आपण आता हाताने छानपैकी मिक्सअप करून घेणार आहोत म्हणजे पूर्ण मसाला त्या बटाट्याला लागेल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण आपली देखील छानपैकी तिंबून तयार आहे आणि बटाटाचे सारण देखील तयार आहे आता पराठे कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आता मी तीन पद्धतीस तुम्हाला सांगणार आहे त्यातली पहिली पद्धत मी तुमच्यासमोर आता दाखवते आहे छानसा एक गोळा घ्यायचा त्याला हाताने अशा वाटीसारखा आकार द्यायचा आपण जसं पुरणासाठी करतो त्याचप्रमाणे वाटीसारखा आकार द्यायचा आहे आणि वाटी तयार झाल्यानंतर त्यात ते सारण भरायचं आहे जे आपण तयार केलेलं आहे पराठ्यासाठी आपल्याला कसं सारण आवडतं आहे कमी जास्त त्याप्रमाणे आपण घेणार आहोत एक लाडू एवढा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि जास्त जरी झाला समजा वाटीत नाही मावला तो गोळा तर आपल्याला ते वर काढून घेता येतं त्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही घाबरून जाण्याचं जा कारण नाही की पराठा फुटेल की काय असं अजिबात वाटून घ्यायचं नाही आणि ते वाटीमध्ये भरल्यानंतर अंगठा आणि आपलं जे फोरफिंगर आहे त्यात ते धरायचं आणि नंतर वर आणत आणत आपण जे वर टोक राहील त्या टोकामधून भाजी निघाली तरी चालणार आहे आपण ती भाजी काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ही जी कणिक आहे ती एक त्यांचं जे तोंड आहे ते मिटायचं आहे आणि नंतर ते थोडंसं पिळून तिथल्या तिथं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पराठा फुटत नाही आणि छानपैकी पिठामध्ये भिजवून घ्यायचं आहे कोणी तेल लावून करतं कोणी तूप लावून करतं मी पीठ लावून करते आणि अशा पद्धतीने बोटाने छानपैकी ते जे सारण आहे ते सारण छानपैकी दाबून घ्यायचं आहे त्याने काय होईल की, की आपण बोटाने जे दाबतो ना ते कडेपर्यंत म्हणजे पराठ्याच्या कडेपर्यंत ते सारण जातं नाहीतर मग आपण असं जर पद्धत अवलंबली नाही तर कडा अगदी कडक होतात आणि त्यापर्यंत सारण पोचत नाही त्यामुळे मी दाबून घेतलेलं आहे आणि अगदी अलग हाताने छानपैकी त्यावरती लाटणं फिरवायचं आहे आणि त्याच्या ज्या कडा आहे त्या कडा आपण बारीक करत आहोत अजिबात मध्ये बारीक करायचं नाही आहे आपल्याला कसा जाड हवा कुणाकडे जाड पराठे आवडतात कुणाकडे पातळ पराठे आवडतात आणि कोणाकडे त्रिकोणीसुद्धा करतात पराठे हे पण आपल्याला आता गोल करण्याची सवय असल्याकारणाने आपल्याकडे गोल खायला आवडतात लहानपणापासूनच आपण गोल पराठे करत आलेलो हो। आहोत आपण प्रयत्न जरी केला त्रिकोणी करण्याचा तरी आपल्या पराठ्याचा गोलच आकार येतो बोळपटाला चिकटू नये म्हणून आपण पीठ लावलं तरी, चा चा ला ला तरी चालतंय मी आता पराठा पहिल्या पद्धतीने लाटून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने मी पहिल्या पद्धतीने लाटून घेतलेला आहे वाटी बनवून आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते आहे दुसरी पद्धत करताना दुसरा गोळा मी घेतलेला आहे तो पोळपाटावर छानपैकी मळून घ्यायचा आहे तो गोळा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची आहे पुरी एवढी आपण लाटून घ्यायचं आहे पुरीसारखं लाटून घेतल्यानंतर त्यात आपल्याला जेवढा हवा तेवढा सारणाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्या पुरीवरती ठेवायचा आहे आणि आपण जसे मोमोजसाठी किंवा मोदकासाठी जशा घड्या घालतो त्याप्रमाणे घड्या घालत त्या पुरीच्या घड्या घालत यायचं आहे आणि शेवटपर्यंत घड्या घालायच्या आहे आणि उरलेलं टोक त्यात मिक्सअप करून ते अगठ्यामध्ये धरून घ्यायचं आहे आणि जास्तीचं तुम्हाला जर वाटत असेल ती कणिक तर ती काढून घेतली तरी चालणार आहे आणि ती अशी छानपैकी पिठाच्या हाताने मिटायची आहे आणि ती तिथेच दाबून घ्यायची आहे परत ती थी, परत तीच पद्धत अवलंबवायची आहे आपण जी पुरी आहे किंवा जो गोळा आपण सारण त्यात भरलेला आहे ते चारी चारी बोटांनी छानपैकी दाबून घ्यायचं आहे दाबून घेतल्याने सारण टोकापर्यंत पोचतं आणि आपण अलगद हाताने छानपैकी पराठा लाटायचा आहे आता मी तुम्हाला जाड पराठा करून दाखवणार आहे अगदी जाड देखील पराठा छान खुसखुशीत होतात आपण अलगद हाताने त्याच्या कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा अलगद हाताने मी लाटून घेतलेला आहे आता हा पराठा लाटून झालेला आहे मी तीन पराठे लाटून घेणार आहे आणि नंतर मग शेकणार आहे आता मी तिसरी पद्धत तुम्हाला सांगत आहे एक गोळा घेऊन मी तो छानपैकी मळून घेतलेला आहे आणि त्याचा असा लांब गोळा तयार करून मी दोन भाग करून घेतलेले आहे पोळपटाला ते पीठ चिकटायला नको म्हणून पिठामध्ये मी विझवून घेतलेला आहे आता मी ते लाटून घेणार आहे तुम्ही दोन वेगवेगळे -वेग गोळे घेऊन लाटलं ला तरी चालणार आहे दोन मोठे वेगवेगळे -वेग गोळे घेऊन तुम्ही अशा पुरीप्रमाणे लाटलं ला तरी चालणार आहे आता एका जे एक एक दुस एक ती पुरी आहे त्या पुरीला थे मी छानसं असं तूप लावून घेतलेलं आहे तुपाचा हात लावून घेतलेला आहे आणि त्यात सारण ठेवलेलं आहे आणि ते सारण मी बोटांच्या साह्याने शेवटपर्यंत कडेपर्यंत पसरून घेणार आहे अगदी थालीपीठ आपण थापतो त्याप्रमाणे मी ते सारण त्यावर थापून घेणार आहे आणि ती दुसरी जी पुरी आहे त्याला अटॅच ती त्यावरती ठेवून अगदी त्या पुरीचे जी तोंड आहे ते बी मिटून घेणार आहे बोटांच्या साह्याने छानपैकी दोन्ही पुरी मिक्स होतील याप्रमाणे मी ते दाबून घेतलेलं आहे सारण बाहेर निघता कामा नये यासाठी मी दाबून घेतलेलं आहे आणि आता आपण ती पिठामध्ये भिजवून घेणार आहोत कारण आता जर आपण लाटायला लागलो तर ती चिकटेल म्हणून आपण पिठामध्ये भिजवून घेणार आहे आणि छानपैकी अलगद अशा हाताने हळूवार पराठा लाटून घ्यायचा आहे लाटण्याचा जोर अजिबात त्या पराठ्यावरती टाकायचा नाही अगदी कडेनीच कडेकडे छानपैकी आपण तो बारीक करून घेणार आहोत कडा जर जाड राहिल्या तर शेकताना त्या कडा कच्च्या राहतात आणि मग त्यांनी पराठा नीट भाजला जात नाही त्यामुळे तुम्हाला जी पद्धत चांगली वाटली असेल ती तुम्ही करू शकता आता आपण भाजून घेणार आहोत शेकून घेणार आहोत छानपैकी तवा गरम करून ठेवलेला आहे मी वरून त्याला तूप किंवा तेल तुम्ही काही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात मस्तपैकी मी तूप लावून शेकून घेतलेला आहे पराठा बघा किती सुंदर झालेला आहे अगदी खमंग असा सुगंध सुटलेला आहे घरामध्ये छानपैकी भाजून घेतलेलं आहे हे पहा एक पद्ध एक एक पट पराठा झालेला आहे माझा दुसरा पराठा मी शेकायला टाकलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसरा देखील पराठा शेकून घेणार आहे अगदी सुंदर झालेला आहे माझ्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ता ला जस्त तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरची जी रेसिपी आहे ती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा माझ्या चॅनलवर आल्यानंतर तुम्हाला बाजूला एक बेल आयकन दिसेल ते तुम्ही प्रेस करा त्यांनी मी टाकलेली रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि अशा पद्धतीने तुम्ही माझ्या रेसिपी मिस करणार नाही बघा किती सुंदर पराठे तयार झालेले आहे अगदी छान खमंग भाजायचं असेल तर दाबून दाबून असं आपण पराठे भाजू शकतो आद... हे पहा किती सुंदर पराठे बनवून तयार आहे आपण त्याच्यावरती छानपैकी बटर टाकून घेतलेला आहे अतिशय सुंदर अप्रतिम असे पराठे झालेले आहे मी बनवून दाखवलेले हे जे आलू पराठे आहेत ते जर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन दावायला विसरू नका बेल आयकन जर तुम्ही प्रेस केलं तर मी टाकलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल अतिशय अप्रतिम असे झालेले आहे आलू पराठे शेवटपर्यंत रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद